कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। तंबाखू विडी कामगारांचे धरणे आंदोलन। वाढती महागाई, बेकारी, भ्रष्टाचार तसेच केंद्र व राज्य सरकारचे कामगार व शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी देशातील अनेक कामगार संघटनांनी 2 दिवसाचे देशव्यापी आंदोलन पुकारले आहे। महाराष्ट्र राज्य विडी कामगार फेडरेशनचे अध्यक्ष कारभारी उगले यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर व अकोले तालुक्यातील विडी धंदा व विडी कामगार तसेच पेन्शनधारक यांचे प्रलंबित मागण्यांसाठी प्रांताधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन करून निवेदन करण्यात आले। देशातील भाजप सेना व्यतिरिक्त 11 मध्यवर्ती संघटनांनी एकत्र येऊन केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात या केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी 8 आणि 9 जानेवारी 2 दिवसाचा संप राष्ट्रीय पातळीवर जाहीर केला आणि त्याची अंमलबजावणी म्हणून आम्ही ग्रामीण भागातील असंघटित कामगार विडी आणि तंबाखू क्षेत्राचे कामगार आज प्रांत साहेबांना आमच्या प्रश्नाचं निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलोत। प्रामुख्यानं विडी धंद्यावर आणि तंबाखू व्यवसायावर केंद्र सरकारने जे कर लादले, जे GST कर लागलाय तो कमी करावा आणि तो जर कमी केला नाही तर परिणामी मालकांनी उत्पादन कमी केले, त्याच्यामुळे मालकांनी उत्पादन कमी केल्यामुळे कामगारांचं उत्पादन घटले आणि त्याची उपासमार सुरू झाली। म्हणून GST कराचा फेरविचार करावा। त्याचबरोबर पेन्शनधारक कामगार जो आहे त्या कामगाराला महागाई निर्देशांकाशी निगडीत पेन्शन मिळावी, 3,000 रुपयापर्यंत मिळावी, जास्तीत जास्त 6,500 रुपयापर्यंत मिळावी, अशा पद्धतीच्या मागण्या घेऊन आज या ठिकाणी आम्ही आलोत। याच्याबाबत केंद्र सरकारनं योग्य प्रकारचा निर्णय जर घेतला नाही तर नजीकच्या 1-2 महिन्याच्या कालखंडात निश्चितपणे या सरकारला पाठिंबा देण्यासाठी ताकदीचं आंदोलन आम्हाला करावे लागेल, एवढीच नोंद या निमित्तानं घेऊ इच्छितो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। पेन्शन धारकांचे पेन्शनमध्ये महागाई निर्देशांकानुसार किमान दरमहा ₹3,000 ते ₹6,500 पेन्शन वाढवावी। तेलंगणा राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातील विडी कामगारांना जीवन अभिवृद्धी भत्ता अनुदान दरमहा 1,000 रुपये मिळावे। विडी उद्योगावर लागू केलेला 28% GST कर कमी करून तो 5% वर खाली आणावा। 85% हेल्थ वॉर्निंग, विडीचे बंडलवर धोका चित्र छापण्याची अट शिथिल करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत। कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन उपाध्याय, संगमनेर।